मनसे सिंधुदुर्गच्या वतीने वृद्धाश्रमातील आजी आजोबा आणि जिल्हा कारागृहातील कैद्यांना फराळातून दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कुडाळ अनामळीतील आनंद आश्रमला भेट दिली आणि येथील निराधार वृद्ध आजी आजोबा यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी आजी आजोबांना फराळ वाटप केला आणि त्यांची आस्थेने चौकशी केली. तसेच जिल्हा कारागृहातील कैदी व जेल कर्मचारी यांच्या सोबतही दिवाळीचा फराळ वाटप केला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपरकर म्हणाले की या वृद्ध आजी आजोबांना दिवाळीत आपलं कोणीतरी भेटायला आलं आणि आपल्याशी गप्पा मारल्या त्याचा आनंद द्विगुणित व्हावा या हेतूने आपण त्यांना दिवाळी निमित्त भेटून शुभेच्छा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजी आजोबा आहे त्यांनाही कोणतरी आपला नातू भेटायला आला अशी त्यांच्यामध्ये भावना निर्माण व्हावी म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आलो. आज या ठिकाणी भवन काका आणि त्यांच्या अर्धांगिनी या ठिकाणी पूर्णतः दिवस रात्र त्यांनी आपल्या ह्या वयामध्ये जे करतायत काम त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा आणि ह्या सर्व आजी आजोबांना पण एक दिवाळीचा फळा वाटून त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आणि यांच्यासोबत राहून आम्हाला खरोखर आनंद झाला आणि या आनंदाचा आम्ही आस्वाद घेतला. या ठिकाणी म्हणून मी भवन काकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्व आमच्या कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांचे आभार. कोकण लाईव्हसाठी सुरेश कोळगेकर, वेंगुर्ला.